आज सहावा दिवस आहे या ठिकाणी उपस्थितांचा. मागणी आहे गृहमंत्र्यांचा राजीनामा. मला असं वाटतं की गेले अनेक आठवडे महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थत आहे आणि ज्या दिवशी जालन्याची जी घटना झाली त्याला खरंच माफीच नाही आहे. ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने आपल्या घरातल्या आपल्या जालन्यातल्या मुलं मुली युवती महिला ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं आणि काही चुकी नसताना जो अमानुषपणा झाला ही पूर्णपणे गृहमंत्र्याची चूक आहे. गृहमंत्रालयाने ती जबाबदारी घेतली पाहिजे पहिला मुद्दा. आणि दुसरा ही जी काही मागणी आहे ती जरूर सरकार दरबारी पोचवण्याचं काम आणि ह्यांना सगळ्यांना भेट देण्यासाठी मी इथे आलेली आहे. त्यांनी त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय मनमोकळेपणे मांडलेल्या आहेत. आता उद्या एक ऑल पार्टी मीटिंग महाराष्ट्र सरकारने बोलवली. गेले अनेक दिवस मी सांगते की नुसती मीटिंग करून चालणार नाही, त्यांनी एक स्पेशल सेशन असेंब्लीचं बोलवायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण ही सगळी आरक्षणाचे जे विषय आहेत त्याबरोबर दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारी ही मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहे. त्याच्यावर सविस्तर चर्चा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. काही गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तुम्ही पण म्हणजे तुम्हाला ही मागणी मान्य आहे कसं काय? मी पहिल्या दिवसापासून करते. बरं, उद्या जी सर्वपक्षीय बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहात? मला नाही बोललेलं, आमदारांना बोललेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने कोणाला आमंत्रण आलं आहे मला माहिती नाही आहे त्या मीटिंगसाठी. उद्या त्याचं जिथे म्हणजे उद्या ते स्पष्टीकरण होईल की कोणाला बोलवलं आहे. अधिवेशन होणार आहे त्यामध्ये हा मुद्दा घेऊन जाणार. अर्थातच ऑलरेडी म्हणजे आम्ही मागच्याच आठवड्यात बोललेलो आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळ्यांनी मिळून मागच्याच आठवड्यात माननीय संजय राऊतजी, मी आणि काँग्रेस पक्ष जेव्हा दिल्लीत भेटलो होतो तेव्हाच आम्ही निर्णय घेऊन पत्राद्वारे आमची विनंती राहील की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातला दुष्काळ ह्याच्यावरही केंद्र सरकारने मदत ही केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि जातीने लक्ष घातलं पाहिजे. नॉर्मल लोकसभेची आदरणीय पवार साहेब हे सगळ्या आमदार खासदार कार्यकर्त्यांना 365 दिवस भेटतात आणि संघटनेचा रिव्ह्यू ते स्वतः रेग्युलरली अनेक वर्ष करतात. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. आणि लोकसभेचं, विधानसभेचं इलेक्शन आणि संघटनेतले काही प्रश्न असतात, राज्यासमोर एवढी आव्हानं आहेत, एवढी अस्वस्थता आहे. त्यामुळे अर्थात एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा, ग्राउंडवर काय चाललेलं आहे, कार्यकर्त्यांमध्ये काय अस्वस्थता आहे, किती वेदना होत आहेत ह्या सगळ्या आरक्षणामुळे, दुष्काळामुळे, याची सविस्तर चर्चा एक संघटना म्हणून आम्ही केलीच पाहिजे. ती आमची नैतिक जबाबदारी आहे. ज्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यावर ठाम आहात नाही झालं ना? ऑलरेडी 2 महिने झाले त्याला. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने अत्यंत महत्वाची उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व अशी म्हणजे 2 गट आपण पाहतोय. तर मग उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणाबाबत जर ते शरद पवारांच्याही सोबत असलेल्या आमदारांना मिळेल का, नाही मिळालं तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असेल? मला माहिती नाही याचं काय. आता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे ना मोठ्या मनाने. अजित पवारांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे तो आता दौरा निघतोय. त्या दौऱ्याच्या संदर्भात चिरंजीवांचं एक वक्तव्य होतं की गर्दीचं संपूर्ण सांगून जाते की नक्की ही जनता कोणाच्या पाठीमागे आहे. तसं फक्त या वक्तव्याला घेऊन कारण शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य आहे ते वारंवार अजितदा पवार गटाच्या माध्यमातून. ही लोकशाही आहे त्याच्यामुळे ज्याला पाहिजे ते त्यांनी बोलावं. काही एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न की 50% जी लिमिट आहे ते सर्वांमध्ये सर्वात मोठा अडथळा असणार आहे, तर या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? बघूया ना उद्या काय प्रस्ताव सरकार देतं त्याच्यावर बसूया ना. एवढे 200 आमदार आहेत त्यांच्याकडे आणि 300 खासदार आहेत, ते काही पास करून घेऊ शकतात. त्यांची दडपशाही तर चालतेच त्यांना सोयीचं असतं तेव्हा. त्याच्यामुळे बघूया प्रपोजल काय सरकारचं ते तर बघूया उद्या. अशांत वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये तुमची काय भूमिका?
मागणीचं आहे, कारण का ओबीसीची अशी मागणी आहे की मराठा आरक्षण द्या परंतु ओबीसी मध्ये देऊ नका। या महाराष्ट्र सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेलं आहे हे गेले 3 आठवडे मी म्हणते, हे काय नवीन नाही, तुमच्या चॅनलचा डेटा काढून बघा, सातत्याने मी म्हणते पॉलिसी पॅरालिसिस। जेव्हा इन्कम टॅक्स, ईडी, घरावर धाडी टाका, अटक करणं ह्याच्यात हे सरकार सगळ्यात पुढे असतं, पण जेव्हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न, आव्हानं, दुष्काळ, आरक्षण असे विषय असतात तेव्हा सरकारला वेळ नसतो। त्याच्यामुळे हे पॉलिसी पॅरालिसिस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, निर्णय प्रक्रियेत शिक्षणामध्ये महाराष्ट्र कमी झालेला आहे। तुम्ही बघताय आपण 7 नंबरवर आलेलो आहोत। आरोग्यामध्ये तशीच परिस्थिती आहे, दुष्काळाची एवढं मोठी परिस्थिती राज्यात आहे आणि मग हे सगळे मंत्री महोदय काय करतात, ज्या अमानुष पद्धतीने जालन्यामध्ये घटना झाली त्याला कोण आहे जबाबदार, हेच जबाबदार आहेत महाराष्ट्राचं आजचं सरकार। ताई पवार साहब ने क्या ऐसा कहा है कि जो लोग भी पार्टी छोड़ के गए हैं उनके लिए दरवाजे पार्टी के हमेशा के लिए बंद? भैया हमारी इंटरनल मीटिंग थी और जब मैं पार्टी में इंटरनल मीटिंग में बैठती हूँ मुझे बाहर बोलने का अधिकार नहीं है। मी तुम्हाला सांगू, घरा आपल्या देशामध्ये दुष्काळ, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण, मुलांच्या नोकऱ्यांचे विषय, महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ, पाण्याचे प्रश्न, एवढी मोठी आव्हानं या देशा आणि राज्यासमोर आहेत। त्याच्यामुळे मला विचाराल तर प्राधान्याने महाराष्ट्र सरकार आणि देशातलं जे केंद्र सरकार आहे त्यांनी हेही मुद्दे करावे। जरूर भारत आणि इंडियावर जरूर चर्चा करता येईल, पण जेव्हा आम्ही इंडिया म्हणून आमचं नाव दिलं त्याच्यानंतर मला वाटतं पॅनिक मोड झालेला आहे त्यांचा, असं लोकांकडून मला ऐकायला मिळतं आणि तुमच्याच चॅनलवर ऐकायला मिळतं। त्याच्यामुळे नक्की कशामुळे हे सगळं होतं आहे हे मला माहिती नाही, पण आज मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण, दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारी हे अतिशय मोठे प्रश्न आणि आव्हानं राज्य आणि देशाच्या समोर आहेत। माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला की जरा जातीने ह्याच्यात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। एक सवाल हिंदी में मराठी में आपने कहा, कल भारत सरकार ने सभी दलों की बैठक बुलाई है मराठा मोर्चे को लेकर, भारत सरकार की इसमें बहुत किरकिरी हो रही है, उनके लिए एक सिरदर्द बन चुका है इस तरह से कह सकते हैं, सभी दलों की क्या भूमिका रहेगी, आपकी पार्टी भी शामिल है, आपकी पार्टी भी शामिल नहीं? हम चर्चा, जब प्रस्ताव आएगा महाराष्ट्र सरकार देखते हैं सरकार का क्या प्रस्ताव है, वो हमने भेजा नहीं अभी तक। टिप्पणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।